संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या व सातपुडा अभयारण्यात वाघोबाचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये एकच आनंद द्विगुणित झाला। संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाली आंबा बर्वा हा आदिवासी भाग असून हा अभयारण्याचा भाग आहे। या भागात आदिवासी लोक गावात व बागाबाहेरील शेतात राहतात आणि या सर्व जंगली प्राणी वावरताना दिसतात, परंतु काल प्रत्यक्ष वाघोबा दिसल्याने पर्यटक ज्या उद्देशाने येतात तो त्यांचा हेतू साध्य झाल्याने भविष्यकाळात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढून वन्यजीव विभागाला सुगीचे दिवस येणार एवढे मात्र निश्चित। खामगाव येथून आलेल्या या पर्यटकांमध्ये आपण अंबाबर्वा अभयारण्यामध्ये येऊन जंगल सफारीसाठी काल वाघाचे दर्शन झाल्यामुळे ते अत्यंत आनंदित होते। त्यासोबत गाईड म्हणून वसाई येथील सुमित पालकर हे होते। या अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत, त्यामध्ये अस्वल, वाघ, बिबट्या, हरिण, रानम्हशी, नीलगाय असे अनेक प्राणी आहेत। त्यात सदर जनगणनेमध्ये त्याची पूर्णता माहिती असते। आज वाघोबाचे दर्शन झाल्यामुळे ही बातमी पंचक्रोशीमध्ये यांसारखी पसरली आहे। यामुळे अंबाबर्वा अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांचे दररोज येत असतात। वसाडी येथे शासनाने इको सायन्स पार्क तयार करण्यात आले आहे, त्यामध्ये पर्यटकांना राहण्याची जेवण्याची अल्पदरांमध्ये सोय करण्यात आलेली आहे। तसेच या पार्क मध्ये कृत्रिम प्राण्यांचे पुतळे निर्माण करण्यात आलेले आहेत। सोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे सुद्धा या पार्क मध्ये लावण्यात आलेले आहेत। भव्य दिव्य असा मुख्य मार्गावरती इको सायन्स पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुद्धा बसवण्यात आलेला आहे। या सर्व बाबींमुळे अनेक पर्यटक वसाडी येथील इको सायन्स पार्क तसेच अंबाबर्वा अभयारण्यामध्ये जंगली सफारी करण्याकरिता येतात। आपल्या जंगलात तसे तर भरपूर प्राणी आहेत, पण आता आम्ही आज आलो पर्यटक या इको सफारीवरून, तर आम्हाला पुढे सांबर दिसला होता आणि चुनखडीच्या जंगलात त्या पाणवठ्यावर त्या रानगावी होते, 5-6 रानगावी होते। आपल्या जंगलाचं संवर्धन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी वन्य प्राणी सुद्धा आम्हाला काही दिसलेत, काही रानगावा, त्यानंतर नीलगाय आहे, त्यानंतर रानम्हशी आहे, काळवीट आहे, सांबर आहे, काही हरिण सुद्धा काही दिसलेत आम्हाला आणि व्यवस्थितरित्या निसर्ग सौंदर्यानी नटलेला असा परिसर आहे आणि काही ठिकाणी वाघाची गुफा सुद्धा आम्हाला दिसली, परंतु संध्याकाळच्या वेळेला ते बाहेर येतात, परंतु आम्ही अगोदर गेल्यामुळे आम्हाला दिसले नाहीत, परंतु इथं आहेत असे बरेच पर्यटकांनी आम्हाला याआधी जे आलेले भेट देऊन गेलेले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि खूप छान असं वन विभागातर्फे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे याचं नियोजन करण्यात आलेलं आहे जंगल सफारीचं आणि खूप आनंद झाला आणि विस्तीर्ण असा हा जंगल आहे आणि या ठिकाणी वन संवर्धनाची सुद्धा काळजी घेतली आहे वन विभाग आणि खूप चांगल्या प्रकारे सुविधा वगैरे सुद्धा निर्माण केल्या आहे। वन विभागाचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे, खूपच चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि गाईड जे होते त्यांनी सुद्धा आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे सहकार्य सुद्धा करतात आणि व्यवस्थित पॉईंटचे सुद्धा जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट बद्दल माहिती सुद्धा सविस्तर दिलेली आहे आणि पर्यटकांच्या म्हणजे फोटो सेशन असेल किंवा काही भोजनाच्या संदर्भात असेल त्या ठिकाणी किंवा काही आपल्याला वेगळ्या प्रकारे ज्या जंगलामध्ये जे वनस्पती त्याच्या प्रजाती आहेत त्या संदर्भात सुद्धा किंवा प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन आम्हाला आपल्या भागामध्ये म्हणजे नवीनच हे झालेलं आहे आणि सर्व वनविभागाने खूप चांगल्या प्रकारे सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत, तर पर्यटकांनी अवश्य या भागा निसर्ग सौंदर्याने नटलेला असा जो परिसर आहे परिसराला निश्चित भेट द्यावी आणि आनंद घ्यावा आणि सर्वांचं त्यामुळे काय होईल की आपल्या परिसराचं नाव सुद्धा सर्वत्रिक